दिगर येथून गारुड्यासह कोबऱ्यांना वन्यजीवन संरक्षण संस्था नंदुरबार कडून हस्तगत. शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील शनिवारी आठवडे बाजार निमित्त खेळ दाखवण्यास आलेल्या गारुड्यासह कोबऱ्यांना वन्यजीवन संरक्षण संस्था नंदुरबार कडून हस्तगत केल्याची घटना घडली. खेडदिगर येथील शनिवारी आठवडे बाजार निमित्त खेळ दाखवण्यास आलेल्या गारुड्यासह कोबऱ्यांना विविध खेळाच्या माध्यमातून गारुड्या खेळ दाखवत असताना वन्यजीवन संरक्षण संस्था नंदुरबार यांनी त्या गारुड्याला पकडून खेडदिगर येथील वन विभागाची चेक पोस्ट येथे आणून सारी हकीकत त्या गारुड्याकडून जाणून घेतली. त्या गारुड्याजवळील कोबरा नाग हस्तगत करत राणीपूर जंगलात सोडण्यात आल्याची माहिती देसले यांनी दिली. यावेळी शहादा वन विभागातील देसले वाघ गावित शहा यांनी घटनास्थळी भेट देऊन कोबरा नाग हस्तगत केला. यावेळी वन्यजीवन संरक्षण नंदुरबार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांमध्ये सागर निकुंभे, भीमसेन रावताळे, युवराज मराठे, चेतन शिरसाट, अमोल जामदार, राहुल शिरसाट, महेश तावडे इत्यादी उपस्थित होते. प्रतिनिधी नितीन सावळे, एबीपी माझा, नंदुरबार. और किसी भी घर में निकलागा तो तुम पैसे मत लेना, पकड़ना ही नहीं, पैसे भी नहीं मत लेना. ऐसे लड़के बहुत से रहते फ्री में मदद करने वाले. अगर आप बोलो तो पकड़ेंगे, किसी क्या निकलेगा तो भी जाएंगे. कभी दर्द होता है आंग में, अगर पेट दुखता है तो गोली लेता है तू? अभी तक तो नहीं हुआ. हाँ, तेरे घर में होगा कोई लेता है ना? वो किससे बनते है मालूम है? इसके जहर से बनती. अरे इतना अट्टा कट्टा है, तुम मेहनत मजदूरी करना. तुम मजदूरी कर सकता ना कुछ? कर सकते ना. फिर कर लेंगे आप काय के लिए इसे धंधे करने के? पैसे कमाने के लिए करते क्या? पैसे 200-250 रुपए मिलते क्या? पैसे कमाने. अरे तेरी हालत ऐसी तो कुछ भी काम कर सकता ना. 250 रुपए 200-250 रुपए का ही भी आ जाएगा. तुम 250 रुपए गुजारा करने के लिए कमाते हैं लोग है ना, खुद का जेब से, खुद के जेब से पैसा डाल के पकड़ के छोड़ते. कितने सालों से आ रहा है इधर खेतिया में? कुछ 4-5 साल, 5 साल के सामने.